नमस्कार, स्वाद्वाय शैलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूयात. आज आपण करणार आहोत झटपट बनणारी आणि तितकीच रुचकर पनीरची भाजी, तेही कांदा लसूण न वापरता. यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतले आहेत. 1 ढोबळी मिरची, याचेही मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेत. 7 ते 8 फ्रेंच बीन्स किंवा फरस बी, याचे थोडे लांबडे तुकडे करून घेतले आहेत. आता यात मॅरिनेशनसाठी सुके मसाले घालूयात. 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, कश्मीरी मिरची पावडर 1/2 चमचा, तुम्ही बॅडगी मिरची किंवा साधी मिरची पावडर ही वापरू शकता, 1/2 चमचा काळी मिरी पूड, 1/2 चमचा किचन किंग मसाला. तुम्ही गरम मसाला ही वापरू शकता, पण किचन किंग मसाल्यामुळे चव थोडी वेगळी येते. यात 1 लहान चमचा कसुरी मेथी घालूया. कसुरी मेथी नेहमी हाताने जोडून टाकावी, असं केल्याने पदार्थाला याचा स्वाद अगदी छान येतो. 1 लहान चमचा तेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपलं पनीर मॅरिनेट होण्यासाठी साधारण 10 मिनिटं ठेवूयात. आता याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. यासाठी मी 2 मीडियम टोमॅटो कापून घेतलेत. यात 1 ते 1.5 इंचा आल्याचा तुकडा घालूया. फक्त टोमॅटोची ग्रेव्ही आहे, त्यामुळे मी यात 1/2 मिरची घालते. याची प्युरी करून घेऊयात आणि बाजूला ठेवूया. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालूया आणि आपल्या पनीरला हलकंसं परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं पनीर छान मॅरिनेट झालं आहे. पॅनमध्ये घालूयात. याला 1 मिनिट शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे. पनीरला मसाले छान कोट झाले आहेत. आता गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि हे बाजूला काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये 1 ते 1.5 लहान चमचा तेल घालूया. 1 लहान चमचा तूप. आपण यात जिरं किंवा मोहरी काहीच घालणार नाही आहे. मी 2 सुक्या लाल मिरच्या तोडून यात घालतीये. साधारण 1/2 चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकूयात. कसुरी मेथी घालताना गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, नाहीतरी जळू शकते. यात 1/2 चमचा मीठ घालूया. आपण पनीर मॅरिनेट करतानाही मीठ घातलेलं आहे, त्याप्रमाणे आपण नंतर ऍडजस्ट करून घेऊयात. हलकंसं सॉटे करूया. यात आपण तयार केलेली टोमॅटो प्युरी घालूया. याला 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. आपण या भाजीला अंगापुरतच ग्रेव्ही ठेवणार आहोत, त्यामुळे तुम्ही हे पनीर रोलमध्ये किंवा समोस्यामध्ये किंवा कुठल्याही स्नॅक्समध्ये स्टफिंग म्हणून वापरू शकता. प्युरी पूर्ण शिजली आणि तिचा रंग बदलला की त्यात मसाला ऍड करून घेऊया. 1/2 चमचा कश्मीरी मिरची पावडर, तुम्ही बॅडगी मिरची पावडरही वापरू शकता. 1/2 चमचा किचन किंग मसाला, तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला छान तेल सुटेपर्यंत शिजवूया. आपण या ग्रेव्हीमध्ये पाण्याचा वापर नाही करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. यात आपण परतून घेतलेलं पनीर घालूया. सगळं छान मिक्स करून घेऊया आणि साधारण 2 मिनिटं शिजू देऊया. तर आपली बिना कांदा लसणाची पनीरची भाजी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका.